नमस्कार, मी सारिका। परिपूर्ण सुग्र रेसिपी चॅनल मध्ये मी आपले मनपूर्वक स्वागत करते। मेथीचा पराठा आणि पुदिन्याची चटणी याचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स तुमच्या नक्की पाठवा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग आपल्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया। चला तर मी माझ्या प्रेक्षकांसाठी मेथीचे पराठे याचा व्हिडिओ शेअर करणार आहे। त्याच्याबरोबर आपली पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉस पण फार छान लागतो। तर हे जे कॉम्बिनेशन आहे मेथीच्या पराठ्याचं पुदिन्याची चटणी, एक नंबर कॉम्बिनेशन आहे आणि टेस्टला फार सुंदर रेसिपी आहे। आपलं पोट भरतर पण मन भरणार नाही। चला तर मग मस्त असा व्हिडिओ आपण लगेच पाहूया। मेथीच्या मी दोन गड्डे घेतलेले आहेत। मेथीचे फक्त पानं पानं घ्यायचे आहेत, देठ अजिबात घ्यायचे नाहीत। आणि मेथी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि मेथी आता मी चिरून घेणार आहे चाकूनी। ही प्रोसेस पूर्ण करते, पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर सांगते। ह्या अशा प्रकारे आपली मेथी बारीक चिरून घेतलेली आहे चाकूनी। त्याच्यानंतर आपल्याला बेसन आपलं एक कप लागणार आहे। एक मेजरमेंट सेट करायचं आहे, कपाचं किंवा फुलपात्राचं घेतलं तरी चालेल। ज्वारीचं पीठ आपल्याला दोन कप लागणार आहे, दुसरा कप। गव्हाचं पीठ आपल्याला चार कप लागणार आहे। हेच मेजरमेंट तुम्ही कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर कमी पराठे बनवायचे असेल तर आपलं मेजरमेंट कमी करायचं आहे। हा चौथा कप आहे। हिरवी मिरची आणि लसूणची मी पेस्ट करून घेतलेली आहे, ती आपल्याला एक चमचा लागणार आहे। हळद आपल्याला अर्धा चमचा घ्यायची आहे। जिरा पूड एक चमचा, धना पूड एक चमचा, चवीनुसार मीठ। हे सुरुवातीला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया, नंतर पाण्याने आपलं पीठ छान मळून घ्यायचं आहे। पराठ्याचं पूर्ण पीठ मी मळून घेतलेलं आहे। आपण याच्यावरती थोडंसं तेल टाकूया। तेल टाकून एकदा मळून घेऊया। पुदिन्याची चटणी बनवणार आहोत तर मिक्सरचं मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि अर्ध आपला नारळ जो असतो ओला नारळ, तर अर्धी वाटी नारळाची घेतलेली आहे मी। तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल तर आपला सुक्का नारळ जो असतो तो साधारण एक दीड तास पाण्यामध्ये बुडवून ठेवायचा आणि तो वापरला तरीही चालेल, किंवा सुक्का नारळ वापरला तरीही चालेल। आपल्याला ह्याच्यामध्ये साधारण तीन चमचे शेंगदाणे टाकायचे आहेत, लसणाच्या चार पाकळ्या, हिरवी मिरची साधारण पाच घेतलेल्या आहेत मी। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता। आणि आपले डाळे जे असतात ते साधारण चार चमचे घेतलेले आहेत। पुदिना साधारण अर्धी वाटी घेतलेला आहे मी। पुदिना सुरुवातीला स्वच्छ निवडून धुवून घेतलेला आहे मी। आणि कोथिंबीर पण स्वच्छ धुवून निवडून घेतलेली कोथिंबीर आहे, अर्धी वाटी कोथिंबीर। ह्याच्यामध्ये साधारण अर्धा ग्लास मी पाणी टाकते आणि हे आपल्याला छान मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे, छान पेस्ट करायचे आहे ह्याची। तर अशा प्रकारे आपली पुदिन्याची चटणी मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे, अगदी बारीक करून घ्यायची आहे, पेस्ट म्हटलं तरी चालेल। आता ही चटणी आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया। मी एक चमचा साखर टाकते आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। पॅन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी साधारण छोटे चमचे तीन तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालेलं आहे, तडका पॅन मी आपल्या साईडला काढून घेतलेला आहे। त्याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी टाकणार आहोत। अर्धा चमचा हळद टाकणार आहोत। त्याच्यानंतर ना कढीपत्त्याचे चार ते पाच पानं। हा तडका आपण आपल्या पुदिन्याच्या चटणीवरती टाकून घेऊया। मिक्स करून आपली पुदिन्याची चटणी तयार झाली। चालू करून आपला नॉनस्टिकचा तवा मी गॅसवरती ठेवलेला आहे। गॅसची फ्लेम थोडंसं तवा गरम झाल्यानंतर ना कमी करायचे आहे। पोळपाट घेतलेला आहे मी, आपला एक रुमाल घेतलेला आहे स्वच्छ धुतलेला, आपलं मेथीच्या पराठ्याचं पीठ आणि तेल घेतलेलं आहे। मी तेलातले पराठे करणार आहे। तुम्ही तूप किंवा बटरही वापरू शकता। एका बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे। रुमाल आपला ओला करून घ्यायचा आहे, थोडा त्याचं पाणी पिळून काढून रुमाल आपला पोळपाटावर पसरून घ्यायचा आहे। ह्याच्यावरती थोडंसं पाणी असं शिंपडून घ्यायचं आहे। आपलं मेथीच्या बॅटरमधली छोटीशी गोळी घ्यायची आहे। आकार तुम्ही लहान मोठा तुम्हाला हवा तसा करू शकता।
हाताला थोडंसं पाणी हात आपला ओला करून घ्यायचं आहे, असं पसरून घ्यायचं आहे. तुम्ही आकार चौकणी गोल तुम्हाला हवा तसा आकार ह्याचा करू शकता, आणि थोडंसं जाड पातळ जसं पाहिजे तसा तुम्ही पराठा करून घ्यायचा आहे. ह्याच्यावरती थोडेसे तीळ टाकते मी, दिसायला पण छान दिसतात आणि खायला पण छान लागतात, त्याच्यामुळे त्याला छोटे छोटे होल करायचे आहेत. मलाच असे कोणी पकडून त्यावरती आपला पराठा टाकून घ्यायचा आहे. इकडच्या साईडनी पण तीळ टाकायचे आहे जेणेकरून लगेच चिटकतात. गॅसची फ्लेम मोठी करते मी, आपण साईडनी तेल टाकून घेऊया आणि मध्ये होलमध्ये पण टाकायचं आहे. आपल्या पराठ्याची साईड आपण आता बदलून घेऊया. पहा किती सुंदर दिसतोय पराठा, तीळ ते मस्त दिसतात की नाही. ही रेसिपी फार छान आहे टेस्टला, रेसिपी नक्की ट्राय करा. आपण याच्यावरती आता तेल टाकूया. दोन्ही साईडनी आपला पराठा छान शेकून घ्यायचा आहे. ह्याला पराठा थाली पिठी म्हणतात. मस्त असा खरपूस आपला पराठा झालेला आहे. आपल्या प्लेटमध्ये मी काढून घेते. आता सेम प्रोसेसने बाकीचे पण पराठे मी बनवून घेते. अगदी सोपी पद्धत आहे, काही अवघड नाही. तर मस्त असे आपले झटपट मेथीचे पराठे तयार झालेले आहेत. त्याच्याबरोबर पुदिन्याची चटणी आणि हेच पराठे आपल्या टमॅटो सॉस असतो त्याच्यावरही छान लागतात. तर फार सुंदर रेसिपी आहे ही, कॉम्बिनेशन भारी आहे आणि टेस्टला एक नंबर रेसिपी आहे. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा. अशा छान छान रेसिपी घेऊन मी येतच राहील. मस्त खा, स्वस्त राहा. माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद.